नमस्कार. शेखर 64 या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज भाषा या विषयावर काही बोलू का? याचं कारण असं की आपण बोलत असतो, लिहित असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो, अगदी वादही घालत असतो. या सगळ्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे भाषा. मग या भाषा या विषयावरनं मला जे काही अलीकडच्या काळामध्ये गमतीचे अनुभव आले ते शेअर करायचं. नाहीतरी काय, शेखर 64 आपलं स्वरूप आघळपघळ गप्पा असंच आहे. म्हणून आजचा भाषा हा केंद्रबिंदू ठेवून थोडं इकडचं तिकडचं बोलू. आज असं वाटायचं कारण असं की माझ्या घरी मी वर्षभर गेले काही एक कार्यक्रम करतो आहे, त्याला शब्दमास असं नाव दिलं आहे. दर महिन्याला एक तरी सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मी करत असतो. या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांची चर्चा आपल्या घरात व्हावी आणि मग ही चर्चा होताना भाषा हे माध्यम व्हावं आणि त्यामुळे होता होईतो जरा कमी प्रसिद्ध पण अत्यंत अभ्यासू माणसं की जी पेशानं वक्ता नाहीत परंतु आपला विषय फार प्रभावीपणाने मांडतात अशी अनेक मंडळी माझ्या घरी त्यांचे विचार मांडून गेले. आणि त्यातनं माझ्या असं लक्षात आलं की आपोआपच आपली भाषा, आपली शब्दशैली ही समृद्ध होत जाते. तसंही भाषा हे गणित खरं सांगायचं म्हणजे अस्मितेपेक्षासुद्धा अस्तित्वाचं लक्षण असलं पाहिजे असं मानलं जातं. वाचन या विषयावरती जसं विचारलं जातं की ग्रंथ कसे लिहिले गेले, त्यातला पहिला टप्पा भाषा हे गणित होतं आणि त्याच्यामध्येही बोलीभाषा असं दुसरं गणित होतं आणि मग याची संक्रमित होत गेलेली प्रक्रिया म्हणजे लेखन प्रक्रिया असं मानलं जातं. आणि म्हणूनच भाषा या विषयाविषयी असलेले गमतीचे अनुभव आज आपल्या गप्पांमध्ये घ्यावेत असं मला वाटलं. या शब्दमास या उपक्रमामध्ये माझा तरुण मित्र कौशिक लेले यानं एक चांगला विषय मांडला होता. हा मुलगा पेशानं इंजिनियर आहे परंतु हौसेनं तो वेगवेगळ्या भाषा भारतीय आणि परदेशी शिकवतो आणि याच्याही पेक्षा जास्त परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतो. म्हणजे अशा पद्धतीची ऑनलाईन टर्मिनल्स निर्माण करून, ऑनलाईन साईट्स निर्माण करून हा मुलगा शिकवत असतो. आणि मग माझ्या शब्दमास या उपक्रमामध्ये एकदा कौशिक लेलेनीच त्याचे वेगवेगळे अनुभव नेमले होते. आणि मग तो असं म्हणला होता की आपण मराठी माणसं इतर भाषा शिकत असताना प्रामाणिक नसतो, प्रामाणिक प्रयत्न करत नसतो अशातला भाग नाही, पण आपण थोडीतरी आळमटळम करतो. परंतु परदेशी माणूस जेव्हा आपली भाषा शिकतो त्यावेळेला मात्र तो अत्यंत प्रामाणिकपणे शिकतो. याचं आणि त्यांनी दिलेलं गमतीचं मोठं उदाहरण होतं. तो म्हणला त्याचे दोन विद्यार्थी असे आहेत की जिथे चिनी मुलीनं मराठी मुलाशी लग्न केलं आहे आणि मग ते लग्न झाल्यानंतर किंवा त्याच्या प्रेमात पडल्यापासून त्या चिनी मुलीनं प्रामाणिकपणानं मराठी भाषा शिकायचा प्रयत्न केला. मी त्याला सहज म्हणलं, अरे त्या चिनी मुलीनं जसं मराठी भाषा शिकायचा प्रयत्न केला, नव्हे ती अजूनही शिकते, आता ती चांगलं मराठी बोलू शकते, मग तसंच या दोन मराठी मुलांनी आपल्या बायकोची भाषा म्हणून तरी चिनी भाषा शिकायला लागल्या की नाही? कौशिक फक्त हसला, याचा अर्थ ती फार मोठी प्रगती झाली नसावी. अशी ही गमतीची गोष्ट असते का? आणि चिनी आणि भाषा म्हटलं ना की ती मंडळी स्वतःच्या भाषेविषयी किती प्रगल्भ असतात, किती प्रकांड असतात आणि त्यांची त्याच्याशी असलेली कमिटमेंट किती गच्च असते याची मी माझ्या व्यावसायिक उदाहरणांमध्ये घेतलेली, जीवनात घेतलेले दोन अनुभव आपल्याशी जरूर शेअर करायला आवडतील. साधारणपणे 1999 डिसेंबर महिन्यातली ही घटना आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी त्यावेळेला इंडोनेशियाला गेलो होतो. निमित्त होतं की जगामध्ये जितक्या देशांमध्ये डिपॉझिटरी आहेत त्या सगळ्या डिपॉझिटरीची त्यावेळेला वर्षातनं एकदा असे प्रशिक्षण कार्यक्रमांची मीटिंग व्हायची. साधारणपणे ती 3 दिवस चालायची. या 3 दिवसात जगात ज्या ज्या देशांमध्ये डिपॉझिटरीत आहेत, त्यावेळेला त्या 32 देशांमध्ये होत्या, तर त्या 32 देशांचे प्रतिनिधी तिथे जमलेले असायचे. एक उद्घाटनाचं आणि समारोपाचं सत्र सोडलं तर त्या 3 दिवसांमध्ये 2.5 दिवसांमध्ये जो काही वेळ हाताशी राहील तसा, त्यामध्ये बाहेरनं कोणीही एखादा प्रशिक्षक यायचा नाही. तर मागची कॉन्फरन्स झाल्यापासून ही कॉन्फरन्स होईपर्यंत ज्या 2 देशांनी अत्यंत भरीव कामगिरी केली आहे, ते आपण कशी टेक्नॉलॉजी सुधारली, आपण ऑपरेटिंग प्रोसेस कशा सुधारल्या, त्यामध्ये आपल्याला काय अनुभव आले हे शेअर करत असायचे. त्यावेळेला ज्या वर्षी मी तिथं गेलो होतो त्यावेळेला आधीच्या वर्षामध्ये भारतानं सगळ्यात मोठी प्रगती केली होती आणि त्यामुळे भारतामधली CDSL आणि NSDL म्हणून आम्ही काही प्रतिनिधी गेलो होतो. मी NSDL यायच्या आधी अनेक वर्ष BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये काम केलं आहे. त्यावेळचे माझे सहकारी जे CDSL प्रतिनिधी म्हणून यायचे होते, त्यामुळे ते म्हणले की आपल्या दोघांच्याही वतीने तू बोल असं मी 2.5-3 तासाचं सेशन तिथं घेतलं होतं. ऑपरेटिंग सिस्टमचा भाग मी घेतला, टेक्नॉलॉजिकल सिस्टमचा भाग माझ्या दुसऱ्या सहकाऱ्याने घेतला.
माझ्या सेशनला रिस्पॉन्स पुष्कळ चांगला मिळाला, अनेक बराच काळ प्रश्नोत्तरं झाली आणि ती प्रश्नाचं सेशन इंग्लिशमध्ये असल्यामुळे ती प्रश्नोत्तरही इंग्रजीमध्ये झाली. त्यावेळेला त्या परिषदेचं वैशिष्ट्य, मी सेशन घेतलं इतकंच नव्हतं, मी हे गमतीने म्हणतो आहे, त्याचं खरं वैशिष्ट्य हे होतं की मधल्या बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर चिनी प्रतिनिधी मंडळी तिथं आलेलं होतं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय परिषदातनं आपल्या देशातनं जे प्रतिनिधी मंडळ जातं, 2-3 डोक्यावरनं पाणी 5 जण असतो. चीनचं प्रतिनिधी मंडळ कधीही 10 कमी जणांचं नसतं. दुसरं म्हणजे आपण सगळेजण वेळेच्या आधी तिथे पोचतो, पण आपलं वेळेच्या आधी पोचण्याचं गणित असं असतं की होता होईल तर शक्यतो जास्तीत जास्त मागच्या टेबलवरती बसायला आपल्याला आवडतं. चिनी आणि जपानी मंडळी मात्र ती कधीही येवत ते पहिल्या टेबलांवरती बसतात, अत्यंत मख्ख चेहऱ्यांनी बसतात असं मी गमतीने म्हणतो, कारण त्यांच्या चेहऱ्याकडे बसून बघून जर तुम्ही बोलणारे वक्ता असाल तर तुम्हाला कळतच नाही हा ऐकतोय का नाही ऐकतोय, ऐकत असेल तर याला समजलं आहे की नाही समजलं आहे, समजलं असेल किंवा नसेल तर ह्याच्यापर्यंत पोचलं आहे की नाही, पण ते बघत असतात. असंच माझं सेशन झालं, तेथे पहिल्या रांग टेबलांमध्ये चिनी बसले होते, ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनी त्याची त्याची मी उत्तरं दिली. का कोण जाणे मला असं वाटलं की त्या चिनी प्रतिनिधी मंडळातला एक तरुण मुलगा होता, जमतेम 23-24 वर्षाचा असेल, त्याला काहीतरी विचारायचं आहे, पण त्यानं काही विचारलं नाही. तोपर्यंत लंचची वेळ झाली ती, त्यामुळे माझं सेशन मला आवर्त घ्यावं लागलं. हा प्रकार तिथेच थांबला. पण सुदैवानं असं झालं की कॉन्फरन्स संपल्यानंतर त्या कॉन्फरन्स हॉटेलपासून एअरपोर्टला परत येताना तो चिनी विद्यार्थी नेमका, किंवा चिनी प्रतिनिधी म्हणू, आपण विद्यार्थी म्हणणं चुकीचं आहे, चिनी प्रतिनिधी भाषाविषयी बोलत असताना शब्द चुकून चालणार नाही, तो चिनी प्रतिनिधी नेमका माझ्या कारमध्ये होता आणि आमच्या हॉटेलपासून त्या एअरपोर्टला जायला 1 तास लागणार होता आणि 1 तास मख्खपणाने बसणं मला केवळ अशक्य होतं. आणि म्हणून सहज मी त्या चिनी प्रतिनिधी तरुण प्रतिनिधीला असं विचारलं की अरे बाबा, त्यावेळेला मला असं वाटलं की तुला काहीतरी विचारायचं आहे, हे खरं आहे का? हा संवाद मात्र इंग्रजीतनं चालला होता, कारण मला आजही चिनी भाषा येत नाही. तर तो म्हणला हो विचारायचं होतं. म्हटलं काय विचारायचं होतं? आत्ता विचारलंच मला शक्य असलं तर उत्तर देईन मी. तो म्हणला नाही चिंता करू नका, तुम्ही जो विषय मांडलात त्याच्या संबंधातलं नाही आहे, ते तुमच्या उत्तरामध्ये मला कळलं आहे, पण मला तुम्हाला एक विचारायचं होतं की चिनी आपला इंग्रजी ही तुमची मातृभाषा आहे का? अरे म्हणलं मी भारतीय माणूस आहे, माझी कशी इंग्रजी मातृभाषा असेल. मग म्हणला इंग्लिश ही तुमची प्रादेशिक भाषा आहे का? म्हटलं नाही. तो म्हणला इंग्लिश ही तुमची राष्ट्रभाषा आहे का? म्हटलं नाही. पुढचा प्रश्न आज तागायत मला कळलेला नाही असं म्हणू शकता, किंवा त्यांनी मला लगावलेली चपराक आहे असं म्हणू शकता. तो 23-24 वर्षाचा चिनी प्रतिनिधी मला त्यावेळेला असं विचारता झाला की जर इंग्रजी ही तुमची मातृभाषा नाही, इंग्रजी ही तुमची प्रादेशिक भाषा नाही, इंग्रजी ही तुमची राष्ट्रभाषा नाही, तर तुम्ही प्रश्नोत्तर इंग्रजीत का केले? तोच विद्यार्थी मी उत्तर द्यायच्या आधी पुढे प्रतिनिधी मी उत्तर द्यायच्या आधी पुढे असं म्हणाला की तुम्ही सेशन इंग्लिशमध्ये घेतलं हे मी समजू शकतो, कारण ते तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन होतं, पण ज्या वेळेला समोरचा माणूस प्रश्न विचारतो ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. मग ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही देत असताना इफ नॉट ॲट युअर कॉस्ट इट शुड हॅव कम ॲट लिस्ट ॲट युअर कन्व्हिनियन्स. त्यामुळे तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये, तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये, तुमच्या राष्ट्रभाषेमध्ये त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. कल्पना करा, त्या काळामध्ये चिनी एक तरुण प्रतिनिधी मला हे गणित पाहत उत्तर देत होता. 3-4 वर्षानंतर ऑफिसमधल्या प्रमोशन्समुळे असेल किंवा माझ्या कामगिरीमुळे असेल, ही जशी त्यावेळेला वर्षातनं एकदा प्रशिक्षणात्मक बैठक व्हायची, तशी जागतिक पातळीवरती जिथे जिथे डिपॉझिटरी आहेत त्या सगळ्या देशांच्या धोरणकर्त्यांची पॉलिसी मेकर्स मीटिंग व्हायची. ती त्यावर्षी बीजिंगमध्ये झाली आणि माझ्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या बरोबर मला तिथं जायला मिळालं होतं. आणि त्याच्या उद्घाटनाचं सत्र हे आपण जर आपल्याकडचे इक्विव्हॅलंट द्यायचे झालं तर आपल्या अर्थमंत्री, आपल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा तोडीच्या आणि पातळीच्या चिनी अधिकाऱ्यांनी केलं होतं. ते सगळे परदेशात शिकलेले होते. उद्घाटनाचं सत्र 2.5 तास चाललं होतं. ते प्रतिनिधी चिनी भाषेत बोलत होते. त्यांनी जी प्रेझेंटेशन्स केली त्याच्यामध्ये फक्त आकडे इंग्रजीमध्ये होते, बाकी सगळे चिनी भाषेमध्ये दिले होते. ती व्यक्ती समोर जाहीरपणानं उघडपणानं प्रदर्शित मतं करत असताना, एखादं लाईव्ह प्रेझेंटेशन समोर चाललं असताना आपलं निम्मं लक्ष तिकडं असतं, त्यामुळे कितीही ट्रान्सलेशन केलं तरी आपलं त्याच्याकडे लक्ष राहत नाही. आणि म्हणून चीन आणि हाँगकाँग हे प्रदेश वगळले तर बाकी सगळ्यांनी अशी विनंती केली की याचं आम्हाला काहीतरी समरी किंवा जिस्ट द्यावी. तीही देण्यात आली. फक्त फरक इतकाच होता
की 2.5 तास चाललेल्या सेमिनार इनॅग्युरेशन सेशनचं किंवा उद्घाटनपर सत्राची माहिती आम्हाला 2.5 परिच्छेदात दिली होती. आम्ही म्हणताना म्हणलं तर समरी द्या, त्यांनी बरोबर समरी दिली. आणि नंतरचा त्यांचा संपूर्ण वर्तनाचा आकार किंवा पॅटर्न असा होता की तुम्ही जेस्ट मागितलीत, आम्ही जेस्ट दिली. आमची भाषा ही आहे, आम्ही या भाषेत बोलू. तुम्हाला आमचा व्यवसाय करायचा असेल तर आमची पद्धत शिका किंवा आमची भाषा शिका. आणि याच चिंचा नंतरच्या काळातला माझा अनुभव असा होता की ज्या वेळेला त्यांना लक्षात येतं की या माणसापासनं, या व्यवस्थेपासनं आपल्याला फायदा येतो, सगळ्यात पहिल्यांदा ते तुमची भाषा शिकतात. याला भाषा म्हणायचं का? मग यातनं मगाशी मी जे कौशिकच्या 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं की चिनी मुलगी मराठी माणसाशी लग्न करते, तिथे आणि इथे असलेलं साम्य लक्षात घ्यावं की नाही. आपण भाषेचे अनुभव अशी चर्चा करतोय, म्हणून माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला तो मात्र सांगतो आणि आजच्या व्हिडिओचा समारोप करतो. त्यावेळेला NPS च्या साठी काश्मीरनी ते राबवावं, स्वीकारावं म्हणून माझे प्रयत्न सुरू होते आणि मी त्यांना प्रेझेंटेशन करण्याची संधी मागत होतो. मला त्यावेळच्या काश्मीरी प्रशासनाकडनं, राज्यव्यवस्थेकडनं असं सांगण्यात आलं की अमुक तारखेला, त्यावेळेला 32 जिल्हे होते काश्मीरमध्ये, कारण तो एकसंध काश्मीर होता. आजच्यासारखं काश्मीर खोरं जम्मू आणि लेह लडाख असे त्याचे 3 वेगवेगळे भाग झालेले नव्हते, 3 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश नव्हते. तर ते म्हणले महिन्यातनं एकदा असं ह्या 32 जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर्सची आमची रिव्ह्यू मीटिंग होते. त्या रिव्ह्यू मीटिंगमधल्या अजेंडातलं शेवटचा आयटम म्हणून आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन करण्याची संधी देतो. मनामध्ये मीही तयार खुश होतो, तयार झालो, कारण तसंही मला त्यावेळच्या माझ्या व्यावसायिक बजेटमुळे 32 जिल्ह्यात स्वतंत्रपणाने प्रेझेंटेशन करणं शक्य नव्हतं. माझी व्हिजिटिंग कार्ड साथ गेलेली होती, कारण तत्कालीन मंत्री त्या मीटिंगचे अध्यक्षस्थान भूषवत होते. माझ्या आडनावामुळे त्यांचा कदाचित समज झाला असेल की मला उर्दू येत नाही. शेवटून दुसरा आयटम जेव्हा अजेंडावरचा सुरू झाला, त्यावेळेला त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं की NSDLचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना आज बोलवून घ्या, त्यांना काय लॅपटॉप वगैरे सेट करायचा असेल तर तोवर मी आधीचा आयटम पूर्ण करतो. आणि मी आणि माझा सहकारी आत गेलो. आमच्या व्हिजिटिंग कार्डवरची नावं पाहून त्यांना असं वाटलं असेल की आम्हाला उर्दू येत नाही, आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत शुद्ध कडक उर्दूमध्ये त्या 32 च्या 32 ऑफिसर्सना असं सांगितलं की हे प्रेझेंटेशन शांतपणे ऐका, पुष्कळ प्रश्न विचारा, आपण नाकारू शकत नाही पण शक्य तितकं मला लांबणीवर टाकायचं आहे. त्यामुळे प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरं देण्यात वेळ जाईल, म्हणजे निर्णय घ्यायला आपल्याला तेवढा जास्त वेळ मिळेल. त्यांच्या दुर्दैवाने मला उर्दू अत्यंत चांगलं येतं. त्या काळामध्ये मला उर्दू वाचताही यायचं, लिहिताही यायचं आणि बोलताही यायचं. आता सवय सुटल्यामुळे उर्दू वाचता आणि लिहिता येत नाही, पण बोलताही फारसं येत नाही, पण बोललेलं उर्दू अगदी त्यातल्या पंचसकट मला कळतं. आणि त्यामुळे ते बोलत होते तरी मी माझ्या चेहऱ्यावरती कोणतीही भावना न दाखवता, कारण मी फक्त व्हेंडर होतो, ऐकत होतो. ज्या वेळेला त्यांनी मला असं सांगितलं की आता तुमच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करा, मी पहिलाच प्रश्न उर्दूमध्ये, त्यांना पहिलंच वाक्य उर्दूमध्ये असं विचारलं, प्रेझेंटेशन उर्दूमध्ये करू, कशीरमध्ये करू, की इंग्लिशमध्ये करू, की हिंदीमध्ये करू, की या चौघांच्या मिश्रणातनं करू. त्या सगळ्यांचे चेहरे बघण्याजोगे झाले होते, कारण त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट जातीच्या माणसाला उर्दू भाषा येत असेल आणि तो आपल्याच राज्यात येऊन आपल्याला हा प्रश्न विचारेल. पुढं ते संपूर्ण प्रेझेंटेशन मी इंग्लिश आणि हिंदी याच्या मिक्सचर किंवा संमिश्र भाषेत केलं. पण आज मला रिटायर होऊन 4 वर्ष झाली आहेत आणि ही घटना आजपासून बरोबर 15 वर्षापूर्वी घडली आहे. या 15 वर्षात जितक्या वेळेला डिस्ट्रिक्ट लेवलवरती ऑफिसर्स बदलले गेले, त्यावेळेला हँडओव्हर आणि टेकओव्हर करत असताना ही बातमी किंवा माहिती अनौपचारिकपणे दिली जाते की जर मुंबईहून NSDL किंवा इतर कोणत्याही संस्थेतून चंद्रशेखर टिळक आला तर त्याच्यासमोर उर्दूमध्ये बोलू नका, त्याचा काहीही उपयोग नाही, त्याला उर्दू कळतं, अशी ही भाषेची गंमत असते का याचा विचार करू. आणि म्हणून शेखर 64 याचा आजचा विषय, भाषा शेखर 64.